नमस्कार मंडळी, मी पूजा। वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत की प्रोफेशनल ब्युटिशियन ही कशी असावी, तिचं राहणीमान, तिचं वागणं। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ब्युटी पार्लर हायजीन कसं मेंटेन करायचं, आणि आता आपण बघणार आहोत की प्रोफेशनली ब्युटिशियन होण्यासाठी ब्युटिशियनने कसं राहिलं पाहिजे आणि तिच्या कोणत्या कोणत्या सवयी असल्या पाहिजेत, आणि त्याचबरोबर ब्युटिशियनच्या हायजीनबद्दलच्या गोष्टी कशा असाव्यात याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही जर आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल पार्लर हायजीनचा, तर तुम्ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। चला तर मग आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करूयात। सो लेट्स गेट स्टार्ट। एकंदरीत आपण आज 8 टॉपिकवर बोलणार आहोत ज्या प्रोफेशनल ब्युटिशियनसाठी महत्त्वाच्या असतात। पहिली आहे स्वच्छता, दुसरी आहे मुख स्वच्छता, तिसरी आहे शारीरिक ठेवण, चौथी आहे व्यायाम, पाचवी आहे विश्रांती, सहावी आहे योग्य व पुरेशी झोप, आणि सातवी आहे समतोल आहार म्हणजेच डाएट, आणि आठवी आहे निरोगी आचार विचार। तर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत। एका प्रोफेशनल ब्युटिशियनला स्वतःच्या व्यक्तिमत्वाची आणि रूपाची काळजी घेणं आवश्यक आहे, कारण फर्स्टली क्लायंट तुमच्याकडे बघूनच तुमच्या पार्लरमध्ये यायचं की नाही ते ठरवतात, त्यामुळे आधी स्वतः ब्युटिशियन व्यवस्थित नीटनेटकी असणं महत्त्वाचं असतं। कारण तुम्ही स्वतः एक उदाहरण बनू शकता गिरायकांसाठी, तुमच्या क्लायंटसाठी तुम्ही एक स्वतः उत्तम उदाहरण बनू शकता, त्यासाठी तुम्हाला आधी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। फर्स्टली तर नियमितपणे आंघोळ केली पाहिजे, आणि त्याचबरोबर डिओड्रंटचा वापर करणंही गरजेचं आहे, कारण तुम्ही स्वतः एकदम फ्रेश आणि टवटवीत असणं महत्त्वाचं आहे, तर तुमचे क्लायंट तुमच्याकडे आकर्षित होतात। दुसरं म्हणजे दात आणि श्वासाची दुर्गंधी येऊ न देणं, त्यासाठी तुम्हाला रेग्युलर 2 टाइम ब्रश करणं गरजेचं आहे, आणि त्याचबरोबर माउथवॉशचा वापर करणंसुद्धा गरजेचं आहे, कारण तुम्ही डायरेक्टली तुमचा कॉन्टॅक्ट क्लायंटच्या अगदी जवळ येतो। जेव्हा तुम्ही थ्रेडिंग करत असता तेव्हा क्लायंटच्या फेस टू फेस आपल्याला थ्रेडिंग करावं लागतं, तुमचा श्वासोच्छ्वास आणि दातांची स्वच्छता त्यासाठी राखणं गरजेचं आहे, नाहीतर ते क्लायंटसाठी अनकम्फर्टेबल होऊ शकतं। आणि शिवाय त्यासाठी तुम्हाला माउथवॉशचा वापर करणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही दिवसभरात तुम्ही बडीशेपचा वापर करू शकता, जेणेकरून तुमचे मुख दुर्गंधी येणार नाही आणि त्यामुळे क्लायंटसुद्धा कम्फर्टेबल होईल आणि तुमची वाईट इमेज तयार होणार नाही। तिसरं म्हणजे केशरचना। आता तुम्ही एक ब्युटिशियन असल्याने तुमची केशरचनासुद्धा तशीच असायला हवी, केस नेहमी स्वच्छ दिसले पाहिजे, स्वच्छ असावेत, आणि एक छानशी तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेशी तुमची हेअरस्टाईल असली पाहिजे, तुमच्या रूपाला खुलवणारी आणि त्याचबरोबर व्यावहारिक दिसेल अशी तुमची केशरचना असावी। चौथं म्हणजे तुमचे कपडे हे नेहमी स्वच्छ नीटनेटके इस्त्री केलेले असावेत, अगदीच उगाचच भडक कपडे घातले नाहीत तरी चालेल, पण टापटीप आणि छान व्यवस्थित नीटनेटके असावे, जे की तुमच्या शरीररचनेनुसार तुम्हाला ते सूट होणारे असावेत। उगाचच सूट होत नाही आहे तरीसुद्धा घातलंय आणि ते काहीतरी विचित्र दिसतंय, असा प्रकार व्हायला नको। त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराची जशी ठेवण असेल आणि तुम्हाला सूट होतील असे कपडे तुम्ही वेअर करा। त्याचबरोबर पाचवं म्हणजे मेकअप। आता तुम्ही स्वतः एक ब्युटिशियन आहात आणि तुम्ही मेकअप न करणं अगदीच चुकीचं आहे, आणि मग तुम्हीच जर करत नसाल तर तुमच्याकडे क्लायंट तरी कोणत्या अपेक्षेने येईल, त्यासाठी तुम्हाला मेकअप तर करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला स्वतःलासुद्धा फ्रेश फील होतंच, शिवाय तुमच्याकडे बघणाऱ्या क्लायंटला किंवा इतर जे पार्लरमध्ये येणारे व्यक्ती आहेत, तुमचे क्लायंट आहेत, त्यांनासुद्धा बघून तुमच्याकडे फ्रेश फील होतं। जास्त भडक मेकअप न करता फक्त तुमचा चेहरा टवटवीत आणि सतेज दिसेल असा साधा सिंपल आणि छान दिसणारा मेकअप तुम्ही करू शकता। सहावं म्हणजे तुमचे हात व्यवस्थित मॅनिक्युअर केलेले असावेत, म्हणजेच ते तुमची नख व्यवस्थित कापलेली असावी, जर बारीक तुम्हाला करायची नसतील, जर तुम्हाला मोठी नख आवडत असतील तर त्या नखांना व्यवस्थित शेप दिलेला असावा, ती नख स्वच्छ असावीत,
त्याला व्यवस्थित नेल पेंट लावलेली असावी जेणेकरून ते दिसायला चांगलं दिसेल. तुमचे हातसुद्धा व्यवस्थित मॅनिक्युअर असावेत, कारण तुम्ही जेव्हा फेशियल तुमच्या हाताने करता तेव्हा तुमच्या हात रफ नसावेत, त्यासाठी तुम्हाला तुमच्या हाताची काळजी घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. जेणेकरून मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन हे वापरून तुम्ही तुमचे हात मऊ मुलायम ठेवू शकता. सातवं म्हणजे तुमचे अलंकार. तुम्ही काय परिधान केलं आहे आणि तुम्ही कोणत्या ज्वेलरी घातल्या त्यासुद्धा इथे महत्त्वाच्या असतात. उगाचच पार्लरमध्ये जाताना तुम्ही भडक आणि काहीतरी जास्तीचं ओव्हर ज्वेलरी जर घालून गेला तर ते अजिबात चांगलं दिसत नाही. उगाचच दिखाऊ भडक असे अलंकार अजिबात घालू नका, कारण ते अजिबात प्रोफेशनल वाटत नाही. त्यापेक्षा तुम्ही हातामध्ये एखादं घड्याळ, मनगटी घड्याळ जर घातलं तर ते तुमच्या कोणत्याही कॉस्ट्युमवर सूट होऊन जातं आणि ते प्रोफेशनलसुद्धा दिसतं. किंवा एखादं छानसं नाजूक ब्रेसलेट तुम्ही घालू शकता. अतिशय मोठे मोठे आणि भडक अलंकार घालायची गरज नाही. आठवं म्हणजे तुम्ही फूटवेअर म्हणून काय यूज करता, चप्पल, बूट, सँडल, जे काही तुम्ही यूज करत असाल, पण तुमच्या कामाच्या नुसार तुम्ही जर हिल्स घालत असताल, जास्त हिल्स, उंच हिल्स घालत असताल, तर ते तुम्हाला तुमच्या शरीरासाठी घातक आहे. कारण दिवसभर जर तुम्ही उंच टाचेचे सँडेल जर घालत असाल तर त्यामुळे तुमच्या पाठीचे त्रास संभवू शकतात. तुमच्या पाठीचे, कमरेचे त्रास तुम्हाला होऊ शकतात, कारण तुम्ही थ्रेडिंग वगैरे करताना तुम्हाला थोडंसं वाकून ते करावं लागतं आणि त्यामुळे तुम्हाला स्वतःला सुद्धा अनकम्फर्टेबल होऊ शकतं त्या शूज आणि त्या हिल्समध्ये. त्यामुळे तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे आणि जे तुमच्या शरीरासाठी योग्य आहे अशा चप्पल्स, बूट किंवा सँडेल वापरणं, किंवा तुम्हाला हिल्स आवडत असतील तर थोडे कमी हिल्सचे सँडेल तुम्ही घालू शकता. तुमचे व्यक्तिमत्व ही तुमची यशाची गुरुकिल्ली आहे. तुमच्या ज्या तुमचं जे प्रोफेशन आहे, तुमचे जे प्रोफेशन आहे ब्युटिशियनचं, त्याची गुरुकिल्ली म्हणजे तुमचं स्वतःचंच व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. हा टॉपिक म्हणजे तुमची वागणूक कशी आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रोफेशनली जर तुम्ही ब्युटिशियन आहात तर तुम्हाला तुमच्या रागावर आणि संतापावर तुम्हाला काबू ठेवता आला पाहिजे, तुम्हाला कंट्रोल ठेवता आला पाहिजे. कारण कोणताही क्लायंटसमोर तुम्ही जर रागाने बोलत असाल, संतापत असाल, किंवा तुमचे कोणतेही घरातले वाद किंवा बाहेरचे कुठले वाद जर तुम्ही क्लायंटसमोर काढत असाल तर ते अगदी चुकीचं आहे. त्यामुळे तुमच्या प्रोफेशनवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो आणि तुमचे क्लायंटसुद्धा तुमच्या हातातून जाऊ शकतो. त्यामुळे तुमचं वागणूक हे नेहमी नीट असावं. क्लायंटशी बोलताना नेहमी मधुर आवाजात आणि छान व्यवस्थित आणि मोजकं पण टापटीप बोलता आलं पाहिजे. उगाचच अतिशयोक्ती किंवा समोरच्या क्लायंटला ओव्हर वाटेल किंवा बोर होईल अशा पद्धतीने जास्तीची बडबड, वायफळ बडबड अजिबात करू नये. तुमच्या मधुर आवाजाने तुम्ही क्लायंटचं मन तुम्हाला जिंकता आलं पाहिजे. तुमच्या प्रोफेशनमध्ये तुम्ही दिवसभर जेव्हा असता तेव्हा तुमचा चेहरा हसतमुख आणि टवटवीत असला पाहिजे. प्रसन्न आणि हसतमुख चेहरा असावा जेणेकरून तुमच्याकडे बघून एखादं जर रिलॅक्सेशनसाठी जर पार्लरमध्ये आलं असेल, त्यांचा ताणतणाव दूर ठेवण्यासाठी, त्यांचा ताणतणावापासून थोडा वेळ रिलॅक्स व्हावं यासाठी जर कोणी क्लायंट पार्लरमध्ये आलं असेल आणि तुमचा जर चेहरा टवटवीत नसेल, तुमच्या चेहऱ्यावर राग, असंतोष किंवा संताप जर असेल तर त्या क्लायंटला अजिबात रिलॅक्स वाटणार नाही. त्यामुळे तुमचा चेहरा नेहमी हसतमुख प्रसन्न असावा जेणेकरून क्लायंटला सुद्धा त्यामुळे कम्फर्टेबल फील होईल. तेरावं म्हणजे तुमच्याकडे संभाषण चातुर्य असणं महत्त्वाचं आहे. संभाषण चातुर्य हे तुमचं जे बिझनेस आहे, तुमचा जो बिझनेस आहे तो बिझनेस वाढवण्यासाठी तुम्हाला तुमचं संभाषण चातुर्य खूप हेल्पफुल होऊ शकतं. कोणत्याही क्लायंटसोबत कधीही वाद घालत बसू नका, अजिबात त्यांच्याशी वाद घालू नका. जरी तुम्हाला वाटत असेल की क्लायंटचं काहीतरी चुकतं आहे किंवा समोरचा व्यक्ती चुकीचा आहे, आणि तरीसुद्धा अजिबात त्या व्यक्तीशी वाद घालू नका. जे काही होईल, जे काही असेल ते समंजसपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी वाद घालायची अजिबात गरज नाही.
समोरच्या व्यक्तीचं बोलणं लक्षपूर्वक ऐका. ऐकण्याची आपल्याकडे कॅपॅसिटी, आपल्याकडे पेशन्स असले पाहिजेत. समोरच्याचं ऐकून घेणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत असतो, त्याकडे लक्षपूर्वक ऐकणं खूप महत्त्वाचं असतं. आणि तुमच्या संभाषणामध्ये सुद्धा खेळीमेळीचं वातावरण असलं पाहिजे. संभाषण अगदी हसत खेळत साधं सोपं खेळीमेळीचं व्हायला हवं. जसं की मी म्हटलं की तुमच्याकडे बघूनच तुमचे क्लायंट तुमच्याकडे येऊ शकतात, त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व, तुमची शारीरिक ठेवण महत्त्वाची आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं रेग्युलर रुटीनसुद्धा व्यवस्थित आणि टाईम टू टाईम ठेवलं पाहिजे. तुमचे त्यासाठी तुम्हाला पुरेसा व्यायाम करण्याची गरज आहे, किंवा मग व्यायाम जर होत नाही आहे तर तुम्हाला पुरेसा चालणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमच्या शरीराची हालचाल होऊन तुमच्या एक्सरसाइज होणं महत्त्वाचं आहे शरीराची, जेणेकरून तुमचं शारीरिक ठेवण व्यवस्थित राहू शकते. त्यासाठी जमेल तसा तुम्ही व्यायामसुद्धा केला पाहिजे, जेणेकरून व्यायामामुळे तुम्ही स्वतःसुद्धा फ्रेश फील करता आणि तुमचा दिवस पूर्णपणे प्रसन्न जातो आणि तुम्ही दिवसभर टवटवीत राहता आणि एनर्जेटिक राहता. मुळात तुम्हाला व्यायामामुळे एनर्जी प्राप्त होते आणि त्यामुळे तुम्ही व्यवस्थित टवटवीत आणि एकदम एनर्जेटिक फील करता. सुरुवातीला आपण जे टॉपिक बघितले त्याचप्रमाणे पुरेशी झोप तुम्हाला गरजेची आहे. योग्य आणि पुरेशी झोपसुद्धा गरजेची आहे. जर तुमची रात्रीची झोप पूर्ण होत नसेल, कमीत कमी 8 तास तरी तुमची झोप व्हायलाच हवी. जर तुमची झोप पूर्ण झाली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी व्यवस्थित तुमची कामं तुम्ही व्यवस्थित करू शकता. अगदी प्रसन्न हसतमुख चेहऱ्याने आणि पूर्ण एनर्जी लेवल ठेवून तुम्ही तुमची दिवसभराची कामं करू शकता, जर तुमची रात्रीची झोप पूर्ण झाली असेल तरच. याचबरोबर तुम्हाला तुमचा आहारसुद्धा व्यवस्थित ठेवला पाहिजे. समतोल आहार तुम्ही घेणं गरजेचं आहे. ज्याला की आपण डाएट म्हणतो, डाएटसुद्धा तुम्हाला गरजेचं आहे. डाएट करणं म्हणजे उपाशी राहणं नाही, तर डाएट करणं म्हणजे योग्य आणि तुम्हाला शरीरासाठी आवश्यक ऊर्जा मिळेल अशा पद्धतीचा आहार तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचा दिवसभराचा डाएट प्लॅन ठरवू शकता आणि दुपारच्या जेवणापेक्षा सकाळचा नाश्ता महत्त्वाचा असतो. नाश्ता भरपेट असेल आणि दुपारचं जेवण तुम्ही कमी किंवा लाईट जेवण केलं तरी चालेल, पण नाश्ता तुम्ही भरपेट आणि व्यवस्थित केला पाहिजे. आणि संध्याकाळचं जे जेवण आहे ते अगदीच एकदम पोट भरून जेवण्यापेक्षा पोटात थोडीशी भूक राहील थोडंसं कमी जेवायचं, जेणेकरून थोडीशी भूक राहिली पाहिजे. रात्रीचं भरपूर जेवण झोपायचं नाही. आणि या दिवसभराचा तुम्ही आहाराचा तुमचा डाएट चार्ट फॉलो केला तर त्याचा तुम्हाला तुमच्या शरीरासाठी अगदीच उपयोग होऊ शकतो. आता पार्लरमध्ये तुमचं वागणं कसं असतं, पार्लरमध्ये तुमची वागणूक कशी असते ते सुद्धा महत्त्वाचं आहे. पार्लरमध्ये उगाचच मोठ्या आवाजात रेडिओ किंवा टी व्ही लावून ठेवू नका. कोणताही क्लायंट किंवा कोणताही कस्टमर पार्लरमध्ये येतं ते रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून थोडंसं रिलॅक्सेशन मिळण्यासाठी ते तुमच्या पार्लरमध्ये येत असतं. आणि तिथं येऊनसुद्धा जर तुमच्या पार्लरमध्ये धांगडधिंगा किंवा मोठमोठ्या आवाजात लाऊडमध्ये जर गाणी किंवा काहीतरी टी व्ही रेडिओ चालू असेल तर त्यामुळे त्याला आणखी इरिटेट फील होऊ शकतं, जेणेकरून एकदा आलेला क्लायंट परत आपल्याकडे येत नाही. त्यामुळे एकदम माइल्ड म्युझिक पार्लरमध्ये चालू ठेवावं आणि फेशियल वगैरे करताना रेडिओ अजिबात चालू किंवा गाणी वगैरे लावून ठेवू नका, कारण रिलॅक्सेशन महत्त्वाचं असतं. फेशियल करताना क्लायंटला छान झोप लागलेली असते, झोप लागू शकते, आणि त्यामध्ये जर तुम्ही मोठ्या आवाजात गाणी वगैरे लावून ठेवत असाल तर फेशियलचा काहीही उपयोग होत नाही आणि मग ते क्लायंट पुन्हा तुमच्याकडे येत नाही. त्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरं, पार्लरमध्ये तुमच्याकडे जे कोणी कामगार असतील किंवा तुमचं स्टाफ असेल तर त्यांच्यावर उगाचच आवाज चढवून किंवा कोणताही राग त्यांच्यावर काढणं योग्य नाही. त्यांना उत्तम वागणूक देणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्यांच्याशी हसत खेळत एकदम फ्रेंडली रिलेशनमध्ये जर वागलात तर ते सुद्धा तुम्हाला
प्रामाणिकपणे ते सुद्धा त्यांचं काम करतात आणि ते सुद्धा तुमच्याशी प्रामाणिक राहतात जर तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित वागणूक ठेवली तर. तुमच्याकडे काम करणारी व्यक्ती, तुमचा स्टाफ हा सुद्धा एक, हे सुद्धा माणूसच असतात, हे सुद्धा एक आपल्यासारखीच माणसंच आहेत. त्यांच्याशी उगाचच कुठला तरी राग येऊन त्यांच्यावर काढायचा आहे अजिबात चांगलं नाही. त्यांच्याशी तुम्ही योग्य आणि व्यवस्थित वागणं महत्त्वाचं आहे, कारण तुमच्याकडून फक्त एका प्रेमाच्या शब्दाची फक्त समोरच्या व्यक्तीला गरज असते. आणि तुम्ही एक शब्द जरी प्रेमाचा बोलला तरी तो पुष्कळ होतो. पण तुम्ही जर आवाज चढून आणि उगाचच त्यांचं चुकी नसताना जर त्यांच्यावर राग काढत असाल तर ते अजिबात चांगलं नाही. स्टाफसोबतसुद्धा तुमचं वागणं खेळीमेळीचं आणि एकदम फ्रेंडली असायला. आपल्या 14वी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे येणारं क्लायंट जरी ते जुनं क्लायंट असेल, तुमच्या ओळखीतलं असेल, तरीसुद्धा संभाषणामध्ये काही गोष्टी टाळणं महत्त्वाचं आहे. उगाचच तुमच्या ओळखीचं आहे किंवा जुनं क्लायंट आहे म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीवर त्यांच्याशी बोलणं योग्य नाही. तर संभाषणामध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात या मी आता सांगते. एक म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक खाजगी बाबी एकमेकांशी अजिबात बोलायचं नाही. पार्लरमध्ये येणाऱ्या कस्टमरसोबत तुमच्या वैयक्तिक खाजगी ज्या कोणत्या बाबी आहेत त्या अजिबात डिस्कस करायच्या नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही धर्मावर अजिबात बोलायचं नाही. कोणत्याही धर्माबाबत आपण बोलणं योग्य नाही. तिसरं म्हणजे तुमच्याकडे येणाऱ्या इतर क्लायंट्सला नावं ठेवणं अजिबात योग्य नाही. एका क्लायंटकडे दुसऱ्या क्लायंटबद्दल वाईट बोलणं किंवा चुकीचं बोलणं, त्या क्लायंटला नावं ठेवणं हेही तितकंच चुकीचं आहे. त्यामुळे संभाषणामध्ये या गोष्टी करायच्या नाही. चौथं म्हणजे तुमची आर्थिक स्थिती कशी आहे, तुमच्या आर्थिक गोष्टी क्लायंटसोबत शेअर करायच्या नाहीत. किंवा हा विषय नाही आहे त्यांच्याशी बोलण्याचा, संभाषणाचा हा विषय नाही आहे. या तुमच्या सगळ्या पर्सनल गोष्टी आहेत, त्यामुळे आर्थिक स्थितीबद्दल बोलणं अगदी चुकीचं आहे. पाचवं म्हणजे क्लायंट स्वतः थकलेला असतो, स्वतः फ्रस्ट्रेटेड असतो, त्यामुळेच तो पार्लरमध्ये येतो. जेणेकरून थोडंसं रिलॅक्सेशन त्याला मिळावं हीच त्याची अपेक्षा असते. आणि जर तो पार्लरमध्ये, तो क्लायंट जर तुमच्याकडे येतो आहे आणि तुम्ही जर तुमची शारीरिक दुखणी त्याच्यासमोर गात असता, तुमची शारीरिक दुखणी, तुमचे आजारपण जर त्या क्लायंटला सांगत असतात, तो क्लायंट जरी ऐकून घेत असेल तरी कुठल्याही क्लायंटची इच्छा नसते की समोरच्याचं रडगाणं आपण ऐकून घ्यावं. त्यासाठी तो तिथं पैसे देऊन आलेला नसतो. त्यामुळे तुम्ही शारीरिक दुखणी क्लायंटसमोर अजिबात गाणं योग्य नाही. तुमच्या व्यवहाराचा ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही तुमच्या क्लायंटच्या सेवेबद्दल रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच बोलणं गरजेचं आहे. सहावं म्हणजे आधी मी सांगितल्याप्रमाणे स्टाफला, कामगारांना नावं ठेवणं. क्लायंटसमोर तुमच्या स्टाफला अजिबात नावं ठेवू नका किंवा त्याच्या चुका तुम्ही क्लायंटसमोर अजिबात ओरडून सांगू नका. क्लायंट गेल्यानंतर तुम्ही पर्सनली जर तुम्हाला वाटत असेल त्याची काहीतरी चूक झाली आहे तर तुम्ही पर्सनली त्याला तुमच्या केबिनमध्ये घेऊन तुम्ही साध्या शांत भाषेमध्ये, शांत शब्दात त्याला समजून सांगा. एकदा समजून सांगितलं की दुसऱ्या वेळी ती चूक होत नाही. पण तुम्ही जर क्लायंटसमोर तुमच्या कामगारांना, स्टाफला ओरडत असाल तर त्यामुळे त्या कामगारांची, त्या स्टाफची, तर स्टाफचा तर इन्सल्ट होतोच, शिवाय त्याला कमीपणा वाटतो आणि मग तुमचं वागणंसुद्धा चुकीचं ठरतं. त्यामुळे जे काही असेल ते पर्सनली साईडला घेऊन किंवा इतर वेळी जेव्हा क्लायंट नसेल तेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. सातवं म्हणजे गॉसिपिंग. गॉसिपिंग अजिबात करू नये पार्लरमध्ये किंवा तुमच्या क्लायंटसोबत. तुम्ही इतर कोणाच्या विषयाबाबत गॉसिपिंग करणं टाळ. तर या आता सगळ्या होत्या प्रोफेशनल ब्युटिशियन कशी असावी, तिचं वागणं कसं असावं, एकंदरीत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबाबतच्या आजच्या या गोष्टी होत्या. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि या गोष्टी तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रोफेशनमध्ये फायदेशीर ठरतील जर तुम्ही एक ब्युटिशियन असाल तर. या सगळ्या गोष्टी फॉलो करणं तितकंच गरजेचं आहे. तुमचा बिझनेस तुम्हाला वाढवायचा असेल, तुमचं प्रोफेशन, तुमचं करिअर तुम्हाला पुढं न्यायचं असेल तर या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर मंडळी कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला, माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये, तुमच्या फॅमिली सर्कलमध्ये.
किंवा जे कोणी या कोणी तुमच्या ओळखीमध्ये ज्यांचं पार्लर आहे, ज्या ब्युटिशियन आहेत, त्यांना या हा व्हिडिओ तुम्ही शेअर केला तर त्याचा तुमच्या त्या फ्रेंडला अगदीच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे शेअर करायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, नेहमी हसत राहा. धन्यवाद.